वंदा। राम राम। राम राम। या 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 या। राम राम। काय पोरग बरं आहे ना? बरं सर। ज्योतिबाच्या पायावर घातलो म्हटलं तुमच्या पायावर घालावं। मी कोण लेकराला बरं करणार बाबा? असं कसं, एवढी डॉक्टर झाली, वैद्य झाले, तालुक्याला दवाखाना झाला, पर काय बी उपयोग झाला नाही। तुमच्या औषध घेतलं पोरग बरं झालं। इकराची कृपा बाबा, इकराची। ताई साहेब पुढचत नाही। ताई ना ते बघ त्या भालू बरोबर खेळती। वय वय वय, येतो बरं का? भगवंता काय रे? माझं एक काम होतं तुझ्याकडं। बोल की। काल माझ्या बैलाचा फरा मोडला तर तुझा बैल पाहिजे होता मला कामाला। तिच्या अरे मग इचारायला कशाला हवं, जा की गोठ्यामध्ये आणि जा घे। काय ग बर बर अग आलोच ह काय म्हणतो तुझा भालू? आपल्या भालूने मोठ्या कुत्र्याला पळून लावलं। वा 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 भगवान मला काय समजलं जवळ बोलू तुम्हाला। आलो आलो ह तू घे जीव मी आलोच ह। भालूला भाग दे बरं का? बाबा मी ती फुलं तोडू। तोड तोड तोड, तुला कोण इच्छाणार आहे? आपलंच होणार आहे, जा। राम राम। आज इकडे कुठे वाट चुकला असा? आलो तो खास तुमच्याच भेटीला। भगवानराव या जमिनीचं काय करता म्हणतो? तुम्हाला मी त्या दिवशी समज काय सांगितलं होतं ना का? हे बघा या जमिनीत माझ्या वडिलांची समाधी आहे म्हणून तुम्ही 1,00,000 रुपये जरी देऊ केलं तरी मी जमीन तुम्हाला तिकडं नाही। बघा हा जमीन काय संगत घेऊन जाणारच काय? जगात जन्माला येणार प्रत्येक माणसाचा हात मोकळं सोडून येत आणि मोकळं सोडून जात। बघा मग मी काही जमीन माझ्या बराबर घेऊन जाणार भाय। माझी लेख मोठी झाल्यावर तिचं लगीन होईल, मग काय तिचा नवरा बस तीच या जमिनीच मला। अरे वा म्हणजे घर जावायच करून घेणार मन की? अहो पुढचं कोणी बघितलंय? ते बी खरंच म्हणा पुढचं कोणी बघितलंय? पर एक सांगतो भगवानराव तुम्हाला, आम्ही जे मागतो का नाही ते मिळवल्याशिवाय राहत नाही। गुड बॉय। आपण आता माळकरेच्या घरी आलोय, अरे आपली सोय व्हायला नग का म्हणून 4 कवडं मारलं। कोण यो? हा पप्पाटील माझ्या बाळपणचा दोस्त। आजच उगवलाय? नाही झालं 6 महिने, मिलिटरीत होता बघा, पेन्शन घेऊन आलाय, एकलाच आहे। मी म्हटलं राह इथं, अहो ऐकतच नाही तो, काय करावं? आपल्या गावचं पुढारी आहेत हा रामराव रंग। किती ऐकूनच होतो, आज भेट झाली। काय आलं होत? माझी जमीन पाहिजे इथनी। हा का? वाड्यातून बाहेर पडल्यावर नदी पोतर पोचताना आमची जमीन आडवी येते इथनी। अरे मग देऊन टाकी ती जमीन आणि पोरगी मला दे आणि तू इटल इटल करत बस म्हणजे झालं कस? अरे अप्पा तू आणि मी काय परकी आहोत वय? अरे माझी लेख तुझ्याकडे राहिली काय आणि माझ्याकडे राहिली काय, एकच आहे वय ना वा? मग यासनी जमीन द्यायचे नाही, एकट्या जमिनी हडप केल्यास अजून भूक भागली नाही वाटत तुमची? जा पोळा अशी हिंमत करू नका सा। घ्याव जात हवे बंदुकीच? नाही माणसाची शिकार करत नाही मी, अहो लष्करात होतो तेव्हा लई गेली, आता फकत जनावराची रानडुकराची। मालक भगवान पाटील हनुमंतवाडीला गेलाय, येताना एकलाच येणार आहे म्हणून रामूशी बरोबर आणल्यात, हुकूम असेल तर हुरकून टाका। अरे बाबा काय भी काळजी करू नका, माताला रातोरात बरं वाटलं बर। येतो बरं का? मी बी येतो सोबतीला। अरे तू कशाला येतोयस? माझी चंपा बागीन आहे ना माझ्या बरोबर, येतो। हा राम राम।
काय गे चंपा, काय झालं तुला? अरे कोण रे तुम्ही? अरे काय पाहिजे? भगवान पाटील गेला, ह्या गावाची शानच निघून गेली. आता आम्ही कुणाकडे बघायचं? या गावानं कुणाकडे बघायचं? या पोरीनं कुणाकडे बघायचं? गाव पोरक झालं, ही पोरगी पोरकी झाली आणि आम्ही सुद्धा पोरक झालो. त्यांची शेती पोरकी झाली, पर मंडळी आम्ही या शेतीला पोरक नाही होऊ देणार. यांची शेती आम्ही वाऱ्यावर नाही सोडणार. आमची नोकर चाकर माणसं यांच्या शेतीवर काम करतील, देखभाल करतील, याची मशागत करतील आणि यातून जो पैसा निर्माण होईल तो या पोरीच्या नावावर बँकेत जमा होईल. आणि ही पोरगी आमची पोरगी, आम्ही जातीनं आमच्या वाड्यावर याची देखभाल करू. नाही रामरावची माया मी जाण, भगवान गेला तर त्याच्या जीवाभावाचा दोष जेतता हाय. अजून ही पोरगी पोरकी नाही, तिचा हो काका वडिलाच्या मायेनं वाढवल तिला. बाडा काय रे, मी भाकरी घातल्याशिवाय खायची नाही. त्याच्यापेक्षा तू शाना माझा राजा, तुला शेंगा देऊन खायला. माकडाला घेऊन काय डोंबारीचा खेळ करायला निघालीस का काय? वय मी डोंबारीचा खेळ करायला निघाले आणि तू काय पुंगी वाजवणार आहेस? वाजवेल की? तू दोरीवर चढलीस कि मी खालन पेपाने वाजवलीस बघ. पहिलं काही वरण पाणी धावलंच का नाही? जत्राला जायचं आहे ना तर बघा बघा समजो सांगतो सांगतो. घे रे माझ्या सोन्या, घे घे. ओ संजय का, ओ भालू संघ काय खेळत बसतायचा? आता काय वय आहे वय तुमच? या या आम्ही काय म्हणतो या या की. हा आले आले, तू खा हा मी आले. काय काका? औजत्रेला जाणार आहे सन व मग उन व्हायच्या आत निघा, लवकर जा. काका तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर जत्रेला. मी का? आमचा देव योच की. जय जवान जय किसान. बर देवी जवळ काय मांगणार? देवीला सांगणार कि माझ्या काकांना शिकारीत रोज एक वाघाळ मिळू दे. कशाला? म्हणजे त्यांचे पाय दुखायचे थांबतील. आता आमचे एकदमच थांबणार. बर तुम्ही तुमच्यासाठी काय मागणार? माझ्यासाठी काय मागणार काका? हे बघा इकडे इकडे काय देवीला म्हणावं एक झक्कास नवरा दे. अगं देवीला देऊ दे, असा बार उडवून देतो बघ. बालूला घेऊन जावा संगत. बाईने आकाशात झकास नवरा मागणार आहे, तू कोणाला मागणार आहेस? गे
हे सरद सरद कुणाची आहे पटपटी?